हा कराड विटा महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे. आपण पाहू शकता की मुसळधार पावसामुळे हा रस्ता जो आहे तो जलमय झालेला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पाणी पडलेलं आहे. आपण पाहू शकता की या पाण्याचा फटका आणि गाड्यांना बसलेल्या गाड्या देखील बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे कसरत करून या ठिकाणी प्रवाशांना मार्ग काढावा लागतोय. हा कराड विटा रस्ता आहे, जलमय झालेला आहे, रस्ता पूर्णपणे भरलेला आहे. त्यामुळे मोटरसायकल सवारांना मोठी कसरत करावी लागत आहे. कराड विटा जाणाऱ्या रस्त्यावरचं हे दृश्य आहे. आपण कराड वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता की मुसळधार पावसाने तांडव केलेला आहे कराड तालुक्यामध्ये. अनेक ठिकाणचे जे ब्रिज आहेत, फरशी पूल आहेत, ते सध्या बंद झालेले आहेत वाहतुकीसाठी. निश्चितपणे नदीची जी पात्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आपण पाहू शकता की हा कराड मसूर रस्ता आहे, हा सध्या जलमय झालेला आहे. त्यामुळे जी वाहतूक आहे ती अतिशय मंदगतीने या ठिकाणी सुरू आहे. पाऊस 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 आणि पाऊस मुसळधार पावसाने गेल्या 4 दिवसापासून कराड परिसरात तांडव घातलेले असून मोठ्या प्रमाणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीबरोबर रस्ते देखील जलमय झालेले आहेत. हा कराड विट्याला जोडणारा हा रस्ता आहे, हा रस्ता सध्या जलमय झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जी वाहतूक होत आहे ती वाहतूक रस्त्यावरून त्यांना मोठी कसरत करून वाहन चालकांना मार्ग काढावा लागतोय. असलमुल्ला, कराड वार्तासाठी.